ओम नमो नारायणा। ओनली मराठी यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपलं जीवन सुखी आणि संपन्न व्हावं यासाठी ओनली मराठी यूट्यूब चैनल वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामधील अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासाठी सादर करत आलेला आहे। आपल्याला विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राइब करा। अपन चैनल सब्सक्राइब के लिए आम अशाच प्रकार के महत्वपूर्ण वीडियो बनवनेस मदद आ प्रोत्साहन मिलते। मित्रांनो, अपने घर में अपन ज्या ज्या का वस्तु त्या प्रत्येक वस्तु का प्रभाव हा घर रहना लोकानी पड़ित का ही वस्तु शुभ प्रभाव दाखवतात तर काही वस्तु मात्र अशुभ प्रभाव दाखवतात। मित्रांनो, खरतर प्रत्येक वस्तु एक योग्य दिशा वास्तुशास्त्रा ने ठरवलेली आहे। जर ती वस्तु त्या योग्य दिशेला ठेवलेली असेल तर तिच्यापासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात, शुभ प्रभाव आपल्याला दिसून येतात। या उलट जर एखादी वस्तु वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला ठेवलेली असेल तर मात्र त्या वस्तूपासून मिळणारे प्रभाव हे नकारात्मक म्हणजे निगेटिव असतात। मित्रांनो, आपल्या घरामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तु म्हणजे आपल्या घरातील देवघर, आपल्या घरात असणारे घड्याळ, कैलेंडर या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तु आहेत। मित्रांनो, आज आपण घड्याळाचं वास्तुशास्त्र पाहणार आहोत। घड्याळ ही वस्तु वेळ दर्शवते। मित्रांनो, आपलं जीवन सुद्धा निश्चित वेळेमध्ये बांधलेलं आहे आणि आपली जी वेळ आहे ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाशी खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टेड असते, जोडलेली असते। जर हे घड्याळ चुकीच्या दिशेला तुम्ही लावलेलं असेल तर मित्रांनो निश्चितच नकारात्मक परिणाम त्यापासून प्राप्त होतात। अनेक जणांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्याला दिसून येतं। कोणतेही काम करू द्या त्या कामामध्ये अपयश मिळतं, कितीही मेहनत करू द्या पैसा येत नाही, यालाच आपण दुर्भाग्य असं म्हणतो, बॅड लक असं म्हणतो। मित्रांनो, कदाचित तुमचं हे दुर्भाग्य तुमच्या घरातील घड्याळाशी जोडलेलं असू शकतं। काहींच्या जीवनामध्ये अनंत प्रकारचे अडथळे येतात, कुटुंबियांमध्ये भांडणे लागतात, घरातील लोक एकमेकांशी वैरभावाने वागू लागतात। मित्रांनो, याचाही संबंध चुकीच्या दिशेला लावलेल्या घड्याळाशी असू शकतो। चला तर जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार आपण घड्याळ नक्की कोठे लावावं आणि घड्याळाशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे नियम आपण कसे पाळावेत। मित्रांनो, सुरुवात करूया दक्षिण दिशेपासून। खरं तर दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते। दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराज यांची दिशा आहे आणि म्हणून मित्रांनो आपण चुकूनही या दक्षिणेच्या भिंतीवरती आपल्या घरातलं घड्याळ लावू नका। यामुळे आपल्या घरात यमदेवाचा प्रभाव वाढू लागतो, घरामध्ये आकस्मिक मृत्यू सुद्धा घडून येऊ शकतात, कारण ही मृत्यूची दिशा आहे। दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थिरत्वाची दिशा आहे। स्थिरत्व म्हणजे आपली जी काही वाटचाल चालू असते ती अचानक थांबते, आपली प्रगती थांबते, आपल्या वाटचालीमध्ये अनेक समस्या येतात, अनेक अडथळे येतात। तुम्ही पाहिलं असेल की चालू काम कधी कधी थांबून जातं, कामामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि मग अपयश पदरी पडतं। मित्रांनो, दक्षिण भिंतीवरती जर आपण घड्याळ लावलं असेल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते, आपली वाटचाल थांबते आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातील जो कर्ता व्यक्ती असतो, मग ती पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, तर या कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेलं घड्याळ हे अत्यंत हानिकारक ठरतं। या कर्त्या व्यक्तीचं आरोग्य वारंवार बिघडू लागतं आणि म्हणून चुकूनही आपण दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर घड्याळ लावू नका। मित्रांनो, दक्षिणेप्रमाणेच दुसरी जी दिशा आहे ती आहे पश्चिम दिशा। पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील घड्याळ लावू नये। पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे। सूर्यास्त म्हणजे ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा। मित्रांनो, सूर्य मावळणे म्हणजेच सूर्य बुडतो, अगदी त्याचप्रमाणे जर पश्चिम दिशेला आपण घड्याळ लावलेलं असेल तर त्यामुळे आपला काळ, आपली वेळ सुद्धा बुडू शकते। वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात जर आपण पश्चिमेला असणाऱ्या भिंतीवरती घड्याळ लावलं तर। मित्रांनो, पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते आणि म्हणून या दिशेला आपण चुकूनही घड्याळ लावू नका। काही जणांच्या घरातील घड्याळं ही बंद पडलेली असतात, एकापेक्षा जास्त घड्याळं असतात, अवश्य असावीत, मात्र ही जी घड्याळं आहेत ही चालू स्थितीत असावीत, ती बंद पडलेली नसावीत। घरामध्ये जितकी घड्याळं आहेत ही सर्वच्या सर्व घड्याळं एकसारखी वेळ दर्शवणारी हवी,
एक घड्याळ पुढे आणि दुसरे घड्याळ जर मागे असेल तर मित्रांनो कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रेस वाढतो, ताणतणाव वाढतो। तुम्ही या गोष्टी करून पहा, जर तुमचा विश्वास नसेल तर घरातील जी घड्याळ आहे ती मागे पुढे करून पहा, काही दिवसातच घरातील लोकांमध्ये वादविवाद सुरू होतात। विनाकारण मनावरती एक प्रकारचा ताणतणाव दिसून येतो आणि म्हणून सर्व घड्याळ समान वेळ दर्शवणारी असावीत, ती बंद पडलेली अजिबात नसावीत। जी घड्याळ खराब झालेली आहेत ही घड्याळ तात्काळ दुरुस्त करावीत किंवा जर ती दुरुस्त होत नसतील तर ती बाहेर फेकावीत। बंद पडलेली घड्याळ किंवा फुटलेली घड्याळ, ज्याची कास फुटली आहे, अशी फुटलेली घड्याळ ही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जीचा ऱ्हास करतात। पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात यामुळे कमी होते आणि लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जीचा ऱ्हास होतो त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। आणि मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल तिचा प्रभाव आपल्यावरती पडून घरामध्ये नकारात्मक गोष्टी वाढू लागतात आणि म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। यासोबतच वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये। मित्रांनो, हा दरवाजा वारंवार उघडला जातो, बंद केला जातो आणि जी वस्तू वारंवार चालू किंवा बंद होते अशा वस्तूच्या पाठीमागे घड्याळ लावल्याने आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होतात। परिणामी कुटुंबातील सदस्यांचं मानसिक स्वास्थ्य खराब होतं, मनावरती विनाकारण स्ट्रेस वाढू लागतो आणि म्हणून मुख्य दरवाजाच्या पाठीमागे किंवा घरातील इतर दरवाजे जे कधी ना कधीतरी उघडले किंवा बंद केले जातात त्यांच्या पाठीमागे आपण घड्याळ लावू नये। दरवाजाप्रमाणेच आपलं जे मुख्य गेट आहे या मुख्य गेटवर सुद्धा घड्याळ लावणं हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं। घड्याळाच्या आकाराबद्दल सुद्धा अनेक लोकांना शंका असते। अनेक वास्तुतज्ञ असं म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावं। अगदी बरोबर आहे, गोलाकार घड्याळ अत्यंत शुभ मानलं जातं। किंवा जे अंडाकारचे घड्याळ आहे, अंडाकार घड्याळ, याला आपण ओव्हल शेप्ड असं म्हणतो, तर हे अंडाकार घड्याळ सुद्धा चालू शकतं। मात्र चौकोनी आकाराचं घड्याळ घरामध्ये आपण चुकूनही लावू नये। रंगांच्या बाबतीत वास्तुशास्त्र असं मानतं की घड्याळाचा जो रंग आहे, घड्याळाचं म्हणजे त्याची जी डाईल आहे, घड्याळाच्या काट्यांच्या मागचा जो पृष्ठभाग आहे त्याला आपण डाईल असं म्हणतो, तर घड्याळाची डाईल ही कधीही काळ्या रंगाची नसावी। काळा रंग हा मूळतः अशुभ मानला जातो आणि घड्याळाच्या बाबतीत हा रंग कधीही वापरू नये। जे शुभ रंग आहेत त्यामध्ये सोनेरी रंग सर्वात शुभ मानला जातो, होय गोल्डन कलर अत्यंत शुभ मानला जातो, त्यानंतर पिवळा रंग, पांढरा रंग आणि लाल रंग, हे चार रंग घड्याळासाठी अत्यंत शुभदायक मानले जातात आणि त्यातल्या त्यात सोनेरी कलर अत्यंत शुभदायक आहे। मित्रांनो, घड्याळामध्ये जे काटे आहेत या काट्यांच्या बाबतीत हे काटे अति तीक्ष्ण म्हणजे टोकदार नसावेत, अणुकुचीदार नसावेत, ते सौम्य असतील तर अत्यंत चांगलं। मित्रांनो, अनेक घड्याळांना बेल असते, तर या बेलमधून कर्कश आवाज बाहेर पडता कामा नये। सुमधुर आवाज, सुंदर अशा प्रकारचा आवाज त्यातून बाहेर पडावा, कारण कर्कश आवाज हा आपल्या घरातील स्वास्थ्य बिघडवतो। आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे घड्याळ नक्की कुठे लावावं। मित्रांनो, शुभ परिणाम घडून आणण्यासाठी, भाग्योदय होण्यासाठी, आपलं नशीब चमकवण्यासाठी आपण घड्याळ लावताना तीन दिशा मी या ठिकाणी सांगत आहे। कोणत्याही दिशेला आपण घड्याळ लावू शकता, जशी आपली गरज आहे त्याप्रमाणे आपण दिशा निवडा। आपण एकदा लावलेलं घड्याळ हे वारंवार बदलू सुद्धा शकता, जशी आपली गरज पडेल, गरज निर्माण होईल त्याप्रकारे। मित्रांनो, पहिली शुभ दिशा आहे पूर्व दिशा। पूर्व दिशेचं वैशिष्ट्य असं की पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं, पूर्व दिशेला म्हणजे पूर्व दिशेला जी भिंत आहे त्या भिंतीवरती जर आपण घड्याळ लावलं तर मित्रांनो त्यामुळे वातावरण शुभदायक बनतं, वातावरणामध्ये शुभता येते, आपल्या घरामध्ये सर्व शुभ गोष्टी घडू लागतात आणि घरातील लोकांमध्ये प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढीस लागतं आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा आहे, आपल्या घरामध्ये सुख सौभाग्य आणणारी दिशा आहे। दुसरी जी दिशा आहे ती आहे उत्तर दिशा। ज्यांना व्यापारामध्ये नोकरीमध्ये प्रचंड प्रगती करायची आहे, ज्यांना भरपूर धनसंपत्ती हवी आहे, त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावावं, कारण उत्तर दिशेला लावलेलं घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे नवनवीन योग निर्माण करतं। आपल्याला अशा अनेक संधी चालून येतील की ज्या संधींचा जर आपण अचूक वापर केला तर आपली प्रगती निश्चित होईल। आणि मित्रांनो, तिसरी जी दिशा आहे ती आहे ईशान्य दिशा। ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या दरम्यानची, यांच्या मधली दिशा। तर मित्रांनो, या ईशान्य कोपऱ्यावर जर आपण घड्याळ लावलं तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो निष्कारण खर्च होत नाही, विनाकारण खर्च होत नाही,
कधी कधी असं होतं की नको त्या गोष्टींवरती पैसा खर्च होतो, घरामध्ये वारंवार लोक आजारी पडतात किंवा इतर अशा अनेक गोष्टी घडतात की पैशाला वाट फुटते, पैशाला पाय फुटतात. जर तुमच्या घरातलाही पैसा अशा प्रकारे विनाकारण बाहेर जात असेल तर मित्रांनो, ईशान्य दिशेला आपण घड्याळ लावून पहा, पैसा घरामध्ये टिकून राहील, पैसा टिकून राहील. तर मित्रांनो, घड्याळासंबंधी आपल्या अजूनही काही शंका असतील, प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये अवश्य विचारा. प्रत्येक कॉमेंटचा विचार करून एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच आणला जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा.